ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे परत एकदा माने एज्युकेशन आपल्या माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये स्वागत तुमचे सर्वांचे। चला तर बघूया इयत्ता नवी प्रकरण चौथे श्रम आणि उद्योग, याच्या बद्दल आपण चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो बघूया श्रम आणि उद्योग म्हणजे काय आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत हे सुद्धा आपण जाणून घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, श्रम आणि उद्योग याचे एक उत्तम छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे। काय दिसत आहे तुम्हाला? श्रम करत असणाऱ्या व्यक्ती दिसत आहेत का नाही? ओके चला तर मग श्रम आणि उद्योग याच्याबद्दल जाणून घेऊया। तर या प्रकरणातून आपण खालील गोष्टी जाणून घेणार, कोणकोणत्या बघा, श्रमाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये आणि महत्व, भारतातील श्रमशक्तीची रचना, भारतातील बेकारीचे प्रमाण आणि कारणे, भारतातील उद्योग निर्मितीचे कार्यक्रम, महिला कामगारांची स्थिती, या सर्व गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत या प्रस्तुत व्हिडिओमध्ये। ओके विद्यार्थी मित्रांनो, चला तर बघूया श्रम म्हणजे काय असा प्रश्न जर आला तर श्रमाचा अर्थ तुम्हाला लिहिता आला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणत्याही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मोबदल्याच्या अपेक्षेने करण्यात येणारी शारीरिक किंवा बौद्धिक स्वरूपाची कृती अथवा कष्ट म्हणजेच श्रम होय। बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तम अशी एक व्याख्या श्रमाचा अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे, लिहून सुद्धा घ्या, नोट सुद्धा करून घ्या याचा। तर श्रमाची व्याख्या मी दिलेले अल्फ्रेड मार्सेल यांनी सुद्धा एक व्याख्या सांगितलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर यांचा छायाचित्र सुद्धा आहे। अल्फ्रेड मार्सेलची व्याख्या बघूया श्रमाबद्दल काय म्हणतात ते। अल्फ्रेड मार्सेल यांच्या मते वस्तूच्या उत्पादनामध्ये समाधान व्यतिरिक्त शरीर व मन यांच्या प्रयत्नाने केलेले कोणतेही चांगले काम म्हणजेच श्रम होय असं अल्फ्रेड मार्सेल म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो बघा, तर अतिशय सुंदर अशी एक व्याख्या त्यांनी सुद्धा अल्फ्रेड मार्शलनी दिलेली आहे, ही सुद्धा तुम्ही नोट करून ठेवा। तर अतिशय उत्तम प्रकारे मी श्रम म्हणजे काय सांगितलेलं आहे। आता श्रमाची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो बघा, बौद्धिक श्रम कसा असतं म्हणायचं आणि शारीरिक श्रम कसा असतं म्हणायचं दोन छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहेत, त्यांची वैशिष्ट्ये सुद्धा आपण बघूया। चला तर पहिलं वैशिष्ट्य आहे, श्रम हे श्रमिकापासून वेगळे करता येत नाही, श्रम हे केव्हाही श्रमिकापासून वेगळे करता येत नाही। दुसरा आहे, श्रमाचा साठा संग्रह करून ठेवता येत नाही। तिसरा, कालानुसार श्रमाचा पुरवठा बदलत जातो, श्रम हा नाशवंत आहे, श्रम हे साध्य व साधक आहे, श्रमाची वाहतूक करता येत नाही, व्यक्तीनुसार श्रम करण्याची क्षमता बदलत जाते, श्रम हा उत्पादनातील क्रियाशील घटक आहे, हे श्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला प्रश्न आला श्रमाची वैशिष्ट्ये लिहा म्हणून हे तुम्ही लिहिलं पाहिजे, त्यासाठी नोट करून घ्या हे अतिशय उत्तमरित्या। आणि बौद्धिक श्रम म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी छायाचित्रामार्फत मी सांगितलेलं आहे। शारीरिक श्रम म्हणजे काय छायाचित्रामार्फत तुम्हाला दाखवलेलं आहे। ओके चला तर बघूया श्रमाचे महत्व जाणून घेऊया। श्रमाचे महत्व लिहा असा प्रश्न आला तर तुम्ही काय करणार, लिहिलं पाहिजे ना, त्यासाठी नोट करून घ्या। श्रम हा उत्पादनातील महत्वाचा घटक आहे, श्रम उत्पादनातील इतर घटकांना क्रियाशील करून उत्पादन वाढवितो, देशाच्या आर्थिक विकासामध्ये श्रमाचे फार मोठे योगदान आहे, श्रमाशिवाय कोणत्याही वस्तू किंवा सेवांचे उत्पादन घेता येत नाही, हे श्रमाचे काही महत्व आहे। विद्यार्थी मित्रांनो तर श्रम कसे केलं जातं, श्रमाचे महत्व सांगणारे एक छायाचित्र मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो वाहन निर्मिती हे सुद्धा कशी केली जाते याचे एक छायाचित्र आहे। ओके तर निरीक्षण केलं असणार, चला तर बघूया पुढचा भाग बघूया आपण। तर या श्रमशक्तीची रचना म्हणजे श्रमशक्तीची रचना कशी असते म्हणायचं बघूया। श्रमशक्तीची रचना म्हणजे श्रमशक्तीचे आकारमान लिंगावर रचना वेगळ्या क्षेत्रातील कामगाराची विभागणी होय, याला श्रमशक्तीची रचना म्हणतात। श्रमिकांची माहिती
जनगणना तसेच राष्ट्रीय आदर्श अवलोकन संघटनेच्या अहवालानुसार एकत्रित केली जाते. श्रमिकाची माहिती एकत्रित केली जाते या जनगणना राष्ट्रीय आदर्श अवलोकन संघटनेद्वारे. तर श्रमशक्तीची विभागणी कशी केली जाते बघा. श्रमशक्तीची विभागणी बघूया. 2011 जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या 39.8% इतकाचा श्रमिक वर्ग भारतात होता. तर राहिलेले 60% लोक हे त्या श्रमिकावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. हे श्रमिकांच्या विभागणी आकारमानावर समजून येतं विद्यार्थी मित्रांनो. बघा म्हणजे जवळपास 39% लोक फक्त आपल्या भारतात श्रम करतात, बाकीचे 60% लोक बसून फिरून खातात. हे तुमच्या लक्षात राहू दे. तर 2011 जनगणनेनुसार भारतात कामगारांची संख्या ही 48.2 कोटी इतकी होती. तर 2017-18 पर्यंत भारतातील श्रमिक वर्ग 49% इतका झाला आहे. बघा तर श्रमिक वर्ग जे काय प्रमाण आहे ते वाढलेलं आपणाला दिसून येतं 2018 मध्ये. तर 2011 जनगणनेनुसार श्रमशक्तीची विभागणी दाखवणारा एक तक्ता सुद्धा मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेला आहे. हे बघा 1991 हा तक्ता आहे, 2011 तर हे सर्व 13 यातील फरक करून दाखवलेलं आपणाला दिसून येतात. तर श्रमशक्तीची लिंगावर रचना याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिया विद्यार्थी मित्रांनो. चला बघूया. 2001-2011 दरम्यान भारतातील एकूण श्रमशक्तीपैकी 35% इतकाच महिलांचा सहभाग होता, तर 65% इतका पुरुषांचा सहभाग होता. या तफावतीला अनेक कारणे आहेत, जशी महिलांना अत्यल्प रोजगारांच्या संधी, घरकाम इत्यादी असल्यामुळे पुरुषांच्या बरोबर महिला काय करू शकत नाही तर श्रम करू शकत नाहीत. त्याच्यामध्ये रुरल आणि अर्बन या दोन्हीचा एक तक्ता मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघून घ्या हा तक्ता. तर पुरुष आणि महिलांचा सहभाग दर्शवणारा तक्ता अर्बन मध्ये आणि रुरल मध्ये या दोन्हीचा. ओके. तर व्यावसायिक विभागणीनुसार श्रमशक्तीची रचना कशी असते बघा. व्यवसायाच्या अनुसार कशी असते. व्यावसायिक रचना म्हणजे कामात कामगारांची शेती, उत्पादन, व्यापार, सेवा व इतर व्यावसायिक उपक्रम यानुसार केलेली विभागणी होय. याला आपण काय म्हणतो, व्यावसायिक विभागणीनुसार श्रमशक्तीची रचना. तर प्राथमिक शेती येते, प्राथमिक व्यवसाय शेती, दुय्यम व्यवसाय उद्योगधंदे आणि तृतीय व्यवसाय हे सेवा क्षेत्र येतं. असे 3 व्यवसायामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर प्राथमिक व्यवसायामध्ये बघा, शेतीचं छायाचित्र मी तुमच्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे, डोळे भरून बघून घ्या. त्याचबरोबर दुय्यम व्यवसायाचे औद्योगिकरण सुद्धा आलेलं आहे बघा तुमच्यासमोर. त्याचबरोबर तृतीय क्षेत्राचे सेवा सर्व्हिस सेक्टर सुद्धा तुमच्यासमोर आलेलं आहे. अतिशय सुंदरपणे प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र, तृतीय क्षेत्र हे तुम्हाला मी या ठिकाणी अतिशय सुंदरपणे विश्लेषण दिलेलं आहे. समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि लिहून सुद्धा घ्या. चला तर बघा, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांची विभागणी कशी असते म्हणायचं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर आपण या ठिकाणी आतापर्यंत जे काय समजून घेतलेलं आहे ते व्यवस्थितपणे नोट सुद्धा करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. तर हा जो काय संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांची विभागणी जी आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करूया. तो